विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, पायथागोरस प्रमेय अंतर्गत सराव संच 2.1 इयत्ता 10वी गणित भाग 2. मित्रांनो, आपण मागील काही भागांमध्ये पायथागोरस प्रमेय हे सिद्ध केलेला होता. पायथागोरस प्रमेय म्हणजे नेमकं काय, की पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसने सिद्ध केलेला आहे जगामध्ये, जगाला दाखवून दिलं की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि त्याने ते जे सिद्ध केलं त्या सिद्धतेलाच पायथागोरसचा सिद्धांत असे नाव देण्यात आलेलं आहे. त्यावर आधारित हा सराव संच 2.1 आहे. आणि त्यामध्ये आपल्याला विचार, या ठिकाणी आपल्याला पायथागोरसची त्रिकोटी कोणती हे ओळखायला सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पायथागोरसची त्रिकोटी कशाला म्हणतात हे आपण सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा या ठिकाणी सांगूया. पायथागोरसची त्रिकोटी म्हणजे काय नेमकं, की तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत म्हणून त्यांना त्रिकोटी असे म्हणतात. तर या तीन संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आली तर त्या संख्या पायथागोरसचे त्रिकोटे होतील. अरे लक्षात, तुमच्या परत एकदा सांगतो, ऐका नीट. आपल्याला पायथागोरसचे त्रिकोटे कशाला म्हणतात, त्रिकोटे म्हणजे तीन संख्या समजा. आता या तीन संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आलेली पाहिजे, म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्या आलेल्या पाहिजेत, तरच त्यांना, त्या संख्यांना पायथागोरसचे त्रिकोटे असे आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपल्याला हे सोडून बघायचं आहे. मित्रांनो नमस्कार, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीसाठी गणित भाग 2 आणि त्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय. मित्रांनो, पायथागोरसचा प्रमेय म्हणल्यानंतर पायथागोरसची त्रिकुटे आली आणि पायथागोरसची त्रिकुटे कशाला म्हणतात हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, तरी पण या ठिकाणी परत एकदा सांगूया. पायथागोरसचा प्रमेय म्हणजे नेमकं काय, की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे आपल्याला माहीत आहे. पायथागोरसचा थेरम काय आहे, कर्णवर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. त्यानंतरचा मुद्दा येतो पायथागोरसचे त्रिकुटे. पायथागोरसचे त्रिकुटे कशाला म्हणतात मित्रांनो, तीन संख्या दिलेल्या आहेत समजा आपल्याला त्या ठिकाणी, आणि त्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी जी संख्या आहे त्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही जर आली, बरोबर आली, तर त्या तीन संख्यांना पायथागोरसची त्रिकोटे असे म्हणतात. आलं लक्षात तुमच्या, सर्वात मोठी जी संख्या आहे समजा या ठिकाणी, आता पाहूया आपण. आता पहिलं उदाहरण बघा. पहिला प्रश्न आहे सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी पायथागोरसची त्रिकोटे कोणती आहेत ते सहकारण लिहा. तर यामध्ये पहिला आहे 3, 4, 5, हे उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी 5 हा अंक सर्वात मोठा आहे, 5 हा अंक सर्वात मोठी संख्या आहे 5. आणि आपल्याला त्रिकोटे कशाला म्हणतात हे आता सांगितलेलं आहे. दिलेल्या संख्यांपैकी जी संख्या सर्वात मोठी आहे त्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बरोबर जर आला तर त्या तीन संख्या ह्या पायथागोरसची त्रिकोटे आहेत. तर या ठिकाणी 5 ही सर्वात मोठी संख्या आहे, तर बघूया 5 चा वर्ग. 5 वर्ग बरोबर इतर दोन संख्या आहेत 3, 3 चा वर्ग लिहूया, आणि दुसरी संख्या आहे 4, 4 चा वर्ग लिहूया. तर आपल्याला माहिती आहे 5 चा वर्ग म्हणजे 25 बरोबर 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16, म्हणजे हे सुद्धा 25 आलेलं आहे. म्हणजेच LHS इक्वल टू RHS हे आपल्याला मिळालं. म्हणजेच काय, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. म्हणजेच दिलेल्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी जी संख्या आहे त्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. म्हणजेच ही ज्या संख्या आहेत, ह्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 3, 4 आणि 5, हे काय आहेत मग, पायथागोरसची त्रिकुटी आहेत. हे पायथागोरस
से त्रिकुटे आहे, त्रिकुटे आहे। त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया, या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी दुसरा सेकंड, यामध्ये संख्या आहेत 4, 9 आणि 12। 4, 9 आणि 12 या संख्या आहेत या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी सर्वात मोठी संख्या जी आहे ती आहे 12। 12 चा वर्ग घेऊया आपण, 12 चा वर्ग 144, आणि दुसऱ्या दोन संख्या आहेत 4 आणि 9। या ठिकाणी आपण करून पाहूया पायथागोरसच्या प्रमेयानुसार, 12 चा वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग येतो का? 12 चा वर्ग आपल्याला माहित आहे 144, 9 चा वर्ग 81 आणि 4 चा वर्ग 16, या दोघांची बेरीज करूया 7, 9। 144 इज नॉट इक्वल टू 97, 97 बरोबर 144 होऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी 4, 9 आणि 12 ही पायथागोरसची त्रिकोट नाही, हे पायथागोरस ची त्रिकुटे नाहीत। कारण काय? कारण मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्येच्या वर्गांची बेरीज आली का? या ठिकाणी नाही आली, म्हणजेच काय? डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली नाही, म्हणून या ठिकाणी या ज्या संख्या आहेत 4, 9, 12। मित्रांनो, सराव संच 2.1 मधला दुसरं गणित आहे आकृतीमध्ये, हे आकृती बघा या ठिकाणी 2.17 हे पुस्तकातला नंबर आहे, या ठिकाणी आपल्याला नंबरची गरज नाही। या आकृतीमध्ये म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये म्हणूया आपण, कोण एम एन पी 90° आहे, रेख एन क्यू लंब रेख एम पी आहे, एम क्यू बरोबर 9 आहे आणि क्यू पी बरोबर 4 आहे, तर एन क्यू काढायचं आहे आपल्याला। या आकृतीचं चांगल्या प्रकारे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एन क्यू हा लंब टाकलेला आहे एम पीवर, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला भूमितीमध्ये जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी लागू पडतो, त्या सिद्धांतावरून आपण हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया। सोडूया बघा नीट। मित्रांनो, या ठिकाणी सराव संच 2.1 मधलं दुसरं गणित बघूया। सोबतच्या आकृतीमध्ये कोण एम एन पी बरोबर 90° रेख एन क्यू लंब रेख एम पी, एन क्यू बरोबर 9 आणि क्यू पी बरोबर 4 आहे, तर एन क्यू काढायचं आपल्याला। सोबतची आकृती अशी आहे बघा, या ठिकाणी एम एन पी आहे आणि एन क्यू हा लंब टाकलेला आहे एम पीवर, तर या ठिकाणी आपल्याला काढायचं काय आहे? एन क्यू काढायचं आहे, ही बाजू काढायची आहे, याला आपण भूमितीमध्ये असे म्हणतो। त्या बाजूला काय म्हणायचं? भूमितीमध्ये म्हणायचं। कोणाचा भूमितीमध्ये? एम पीचा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे गणित आहे हे भूमितीमध्येच्या प्रमेयाचा आधार घेऊन सोडवायचा आहे, आणि भूमितीमध्येचा प्रमेय आहे तो असा, एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिला क्यू पी म्हणा किंवा पी क्यू म्हणा असा आहे। तर आपण दिलेल्या किमती या ठिकाणी टाकूया या समीकरणामध्ये। समीकरण आपल्याला काय मिळालं? एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिला क्यू पी, म्हणजेच काय? हा जो भूमितीमध्ये आहे एन क्यू, या एन क्यूच्या वर्गाबरोबर या दोन बाजूंचा गुणाकार, म्हणजेच एम क्यू इथपर्यंत आणि क्यू पी या दोन बाजूंचा गुणाकार। तर बघा या ठिकाणी मित्रांनो, हा भूमितीमध्येचा प्रमेय आहे, आणि याच्यामध्ये आपण दिलेल्या किमती ज्या आहेत त्या पुढं करून ठेवूया। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? हा कोण 90° दिलेला आहे, त्याचप्रमाणे रेख एन क्यू लंब रेख एम पी आहे, एम क्यू 9 आहे, या ठिकाणी एम क्यू 9 आहे आणि क्यू पी 4 आहे, या दोघांच्या किमती टाकूया। म्हणून एन क्यू बरोबर 9 गुणिले 4, म्हणजेच या ठिकाणी 9 चौक 36
एन क्यू वर्ग बरोबर 9 × 4 म्हणजे 36, म्हणून एन क्यू बरोबर वर्गमुळात 36 म्हणजेच एन क्यू बरोबर वर्गमुळात 36 म्हणजेच किती मित्रांनो, 6। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एन क्यूची किंमत काढलेली आहे कोणत्या प्रमेयानुसार, भूमिती मध्याच्या प्रमेयाच्या आधारे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला, आणि भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।